बीड लोकसभा मतदार संघात भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी दोन हात करण्यासाठी अभिनेता नंदू माधव मैदानात उतरले. आम आदमी पार्टीतर्फे त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच निमित्ताने आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांनी नंदू माधव यांच्याशी केलेली खास बातचीत. राजकारणाच्या आखाड्यात आता साक्षात सिनेसृष्टीतल्या हरिश्चंद्रानं एंट्री घेतलेली आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल मी नंदू माधव यांच्याविषयी बोलतोय. बीड लोक मतदारसंघातून ते आम आदमी पक्षातर्फे लढतायत. स्वतः नंदू माधव आहेत आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे. बरेच दिवस चर्चा होती की नंदू माधव निवडणूक लढवणार. आज त्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. मनातच होतं निवडणूक लढायची की म्हणजे आधी ठरलेलं होतं की अचानक सगळं जुळून आलं. खरं सांगलं तर या देशातला प्रत्येक नागरिक निवडणूक म्हणलं की घाबरायचं की नको रे राजकारण नाही रे बाबा आपल्याला त्यात जायचं नाही त्या चिखलत पडायचं नाही अशी जवळपास सगळ्याजणांची ती धारणा आहे आजही आहे. आणि तीही आमच्या मनात होती की या त्या क्षेत्रात नाही ते फारच बरबटलेलं आणि फार घाण क्षेत्र आहे असं सगळ्याजणांची नागरिकांची झालेली त्याच्याबद्दलची समजूत आहे. पण विचारांती असं लक्षात आलं की ज्यावेळेस आम आदमी पार्टीचा उदय झाला आणि सगळे कार्यकर्ते मिळून ज्यावेळेस अण्णांचं आंदोलनातनं हा खरं तर उदय झालेला आहे कार्यकर्ते सगळे असलेला हा निर्णय. कलाकार थोडासा राजकारणापासून नेहमीच दूर राहिलेला आहे. आव्हान कसं पेलाल तुम्ही त्याची काही तयारी सुरू केली? हां नाही मला मुळामध्ये काय फार मोठं आव्हान खरं तर वाटत नाही. सगळ्यात सोपी माझी लढत आहे. राजकारणी नंदू माधव यांचा पहिला अजेंडा किमान काय असेल की तरुणाईसाठी जे तुमच्या तुम्हाला फॉलो करतात काय म्हणत आहे की त्यांच्यासाठी आपण हे करूयात? शिवाजी महाराजांना ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये लोकांनी त्यांचं प्रतीक म्हणून उभं केलं ते एकदम चुकीचं होतं. आणि मी माझ्या नाटकातनं शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला हे जे नाटक होतं शिवाजीच्या ज्या ज्या प्रतिमा खोट्या उभ्या केलेल्या होत्या लोकांनी त्या तोडून पाडल्या आणि युवकांना सांगितलं की महाराज तसे नव्हते आपले सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन चालणारा हा माणूस होता म्हणून तो मोठा होता. नवा उपक्रम घेऊन नवा अजेंडा घेऊन बीड लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात उतरणार आहेत. आता पुढची लढाई ते कसे लढतायत हे आपल्याला येत्या काही दिवसात कळायलाच. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलजीचं प्रशांत नासपुरे झी मीडिया मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.